पंढरपूर मध्ये बाबर आणि गुंड पाटील बंधू निर्मित सागर डेव्हलपर्स घेऊन येत आहेत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प तुमच्या स्वप्नातील हक्काचे घर जिथे लवकरच नगरपालिकेचा डीपी रोड उपलब्ध होणार आहे याशिवाय चाळीस फूट कॉन्क्रीट रोड अंडरग्राऊंड ड्रेनेज डी पासून हकेच्या अंतरावर कंपाऊंड युक्त क्षेत्र स्ट्रीट लाईट ची ही सोय स्वतंत्र पाणी कनेक्शन तसेच बगीचा ओपन जिम आणि वॉकिंग ट्रॅक अशा नानाविध सुविधांनी युक्त पत्ता चंद्रछाया पार्क चंद्रभागा बस स्थानकासमोर जुना अखलूज बायपास रोड पंढरपूर आणि यानंतर मी माननीय उद्धव साहेबांना विनंती करतो आपण आपले विचार ऐकण्यासाठी हा संपूर्ण कोकण प्रांत नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हा आतुरलेला आहे आपल्याला विनंती करतोय की आपण आपले विचार व्यक्त करावेत त्यांचं जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनी राणी मातानो या अभूतपूर्व अशा दृश्याचं वर्णन काय करायचं डोळ्यात मावत नाही असं हे आई जगदंबेचं रूप आहे लहानपणापासून मी शिवसेना प्रमुखांच्या सभा ऐकत पाहत मोठा झालेलो आहे मला तेही दिवस आठवत आहेत की मी माझ्या मासोबत शिव शिवतीर्थावरती तुमच्यासारख्या मातीमध्ये बसलो होतो आणि तेव्हा मला कळत नव्हतं की बाळासाहेब बोलतायत की हे समोर माझं आई जगदंबेचं रूप आहे मला काही दिसत नव्हतं ते आता मला दिसायला लागलं मी आज खरं म्हणजे तुमच्या सगळ्या देव माणसांचं दर्शन आणि आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे तुम्ही सगळी देव माणसं आहात मग दुसरं वर्णन काय करू कारण ज्यांना आजपर्यंत जे जे शक्य होईल ते दिलं तुम्ही सगळ्यांनी मोठं केलं तरी सुद्धा ती खोक्यामध्ये बंद झाली आज तर माझ्या हातामध्ये काही नाही हात आहे माझे हात रिकामे आहेत मी तुम्हाला काहीही देऊ शकत नाही तरी सुद्धा तुम्ही माझ्यासोबत आलेला आहात ह्याच्यासाठी पूर्वजांची पुण्याई असावी लागते आणि आज मी तुमच्याकडे मागायला आलेलो आहे तुमचे आशीर्वाद मला पाहिजेत तुमची साथ सोबत मला पाहिजे आणि जे भुरटे आहेत चोर आहेत गद्दार आहेत तोतये आहेत त्यांना मला सांगायचंय की तुम्ही शिवसेना नाव चोरू शकाल असं तुम्हाला वाटत असेल पण शिवसेना नाही चोरू शकत धनुष्य बाण कराची तुम्ही चोरला असाल पण तो चोरलात म्हणजे तुम्हाला पेलवेल असं नाही अजिबात नाही मी मागे सुद्धा बोललेले की जिथे रावण उताणा पडला शिवधनुष्य घेऊन ते मिंदे काय उभे राहणार हे गावागावात गेलेलं आहे आणि मला निवडणूक आयुक्तांना खास सांगायचे की तुमच्या डोळ्यामध्ये जर का मोतीबिंदू झाला नसेल तर शिवसेना पाहायला या काय कोणती शिवसेना ते बघायला या हा चुना लगाव आयोग आहे सत्तेचे गुलाम आहेत वर्ण जे काही हुकूम येतात त्याप्रमाणे वागणारे हे त्यांचे गुलाम आहेत हे निवडणूक आयुक्त म्हणून राहायच्या लायकीचे नाही ला ते मी उघडपणाने बोलतोय याच कारण असं की ज्या त्यांनी एका तत्वावरती त्या शिवसेना त्यांची असं सांगितलेलं आहे ते तत्वच मुळामध्ये छूट आहे शिवसेनेची स्थापना निवडणूक आयुक्तांच्या वडिलांनी नाही केलेली माझ्या वडिलांनी केलेली आहे निवडणूक आयुक्तांचे वडील कदाचित वरती बसले असतील तिकडे पण ते तुमचे वडील असतील माझे वडील नाहीत जे शिवसेना तोडण्याचा फोडण्याचा आणि संपवण्याचा प्रयत्न करतायत त्यांना मला सांगायचे की तुम्ही नेमकं काय करता तुमच्या लक्षात येत नाहीये तुम्ही शिवसेना नाही फोडण्याचा प्रयत्न करत तुम्ही मराठी माणसाच्या एकज्युटीवरती घाव घालताय तुम्ही हिंदूंच्या एकज्युटीवरती घाव घालतात जे हिंदुत्व उभं करण्यासाठी शिवसेना प्रमुखाने आखा आयुष्य वेचलं ते हिंदुत्व आज उभं राहिल्यानंतर त्याला धुमारे फुटत असताना ज्यांनी तुम्हाला साथ सोबत दिली अरे कोण तुम्हाला विचारत होतं गल्लीतलं कुत्र विचारत नव्हता भाजपला आणि तेव्हा जर का शिवसेना प्रमुख यांच्या मागे राहिले नसते उभे तर आज हे कुठे दिसले असते दिसले असते तुम्हाला पण एवढ्या निष्ठुरपणाने वागतायत निर्घुणपणाने वागतायत की ज्यांनी सोबत दिली त्यांना पहिले संपवा बघा प्रयत्न करू बघा प्रयत्न करू आज संजय कदम आणि त्यांच्याबरोबर हजारो लाखो कार्यकर्ते शिवसेनेत आलेले आहेत होय मी शिवसेनाच म्हणणार कारण निवडणूक आयोगाचा फैसला आम्हाला मान्य नाही अजिबात नाही निवडणूक आयोग चिन्ह आणि नाव कदाचित देऊ शकत असेल पण पक्ष देऊ शकत नाही आम्ही देऊ देणार नाही आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलेलो आहोत पण आज संजय करम शिवसेनेत आलेत सोबत बरेच जण आलेले आहेत तुमच्यासारखे खंदे शिवसैनिक तर सोबत आहेतच मैदानाचं नाव सुद्धा आहे गोळीबार मैदान पण मला एक शिवसेना प्रमुखाने शिकवलंय की उद्धव ढेकणं चिरडायला तोफेची गरज नाही ढेकणं नुसती अशीच चिरडायची असतात यांच्यासाठी गोळीबार करण्याची गरजच नाहीत ही ढेकणं आपलं रक्त पिऊन फुगलेली आहेत त्यांना चिरडण्याची ताकद तुमच्या एका बोटामध्ये मतदानाच्या दिवशी एक बोट या ढेकणाऱ्या चिरडून टाकणार आहे तोफीची काय गरज आहे या तोफा माझ्या आहेत ना मुलूक मैदानी तोफा आहेत आज सुद्धा दोन तीन तोफा इकडे धडाडलाच ना भास्करराव आहेत आनंद गीतेजी आहेत सुषमाताई आहेत संजय कदम आता आणखीन एक पहिलीच आपली एक ती तोफ होती ती परत आपल्यात आलेली आहे सगळे तोफाच आहेत पण तोफा या देशद्रोह्यांविरुद्ध वापरायचे असतात दुर्दैव आपलं असं की ज्यांना आपले आपले कुटुंबीय मानलं ज्यांना तुम्ही मोठं केलं त्यांनीच आपल्या आईवरती वार केलेला आहे होय शिवसेना ही आमची आई आहे जर शिवसेना ही चार अक्षर नसती तर तुम्ही आम्ही कोण होतो आणि आज जे टिमक्या माजवत आहेत की आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेलो आहोत त्यांना मला सांगायचे की तुमचा जन्म कदाचित झाला असेल तुम्ही कदाचित मला असं सा सांगितलं कोणीतरी की केशोरांकडे ड्रायव्हर होते मला माहित नाही असं सा सांगितलं कोणी त्यावेळेला इकडे किशोर कानडे होते त्यावेळेला किशोर कानडे होते मुंबईच्या नंतर पहिला भगवा इकडे फडकवला होता दत्ताजी साळवी दत्ताजी नलावडे वामनराव महाडिक सुभाष देसाई इकडे बसलेलेच आहेत सगळे कोकणी आमचे जीवाला जीव देणारी सहकारी इकडे बसलेलेच आहेत आणि जर तुम्हाला असा तुमचा एक गर्व असेल की आम्ही म्हणजे शिवसेना आम्ही शिवसेना बांधली तर घ्या स्वीकारा आव्हान शिवसेना नाव बाजूला ठेवा तुमच्या आईवडिलांचं नाव लावा जर त्यांना लाज वाटत नसेल तर आणि पक्ष बांधून दाखवा नाही दोघांनाही जर तुम्हाला तुमच्या आई वडिलांचं नाव लावायला लाज वाटत वाटत नसेल तर आणि तुमच्या आईवडिलांनी तुमचं नाव त्यांचं तेन, नाव वापरायला तुमची लाज वाटत नसेल तर लावा मी तर उघड उघड बाहेर पडलेलो आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे होऊन जाऊ द्या मग नाव काय गोठवलं चिन्ह काय गोठवलं चिन्ह बदललं तरी आपण जिंकलो अंधेरीला आणि बाळासाहेबांचे विचार म्हणजे काय बाळासाहेबांचे विचार कधीतरी ऐकलेत बरं ह्याच्यामध्ये अनेक जण असे आहेत की त्यांनी बाळासाहेबांना जवळून बघितलेलं सुद्धा नाही ते आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवणार ज्यांचं राजकीय आयुष्य आता गेल्या दहा पंधरा वर्ष आणि ते तुमच्या सगळ्यांच्या कर्तृत्वाने फुललं ते आपल्याला शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार शिकवणार का काय बाळासाहेबांचे विचार काय आहेत ज्या वेळेला मी मुख्यमंत्री होतो तेव्हा महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे येत होते हे गद्दार तिकडे जाऊन मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या डोळ्या देखत महाराष्ट्रातून उद्योगधंदे बाहेर गेले ते बाहेर जाऊ देणं हे बाळासाहेबांचे विचार महाराष्ट्रातील तरुणांच्या तरुणी तरुणींच्या नोकऱ्या सगळ्या हिरावून जात आहेत जाऊ द्या हे बाळासाहेबांचे विचार नव्हते भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेचा विजय असो ही आपली घोषणा घेऊन देऊन आपण शिवसेनेची स्थापना केली कर्नाटकचे मुख्यमंत्री हिंमत नव्हती झाली जेव्हा मी मुख्यमंत्री होतो आपल्या महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा कर्नाटकाच्या कोणाचाही मुख्यमंत्र्यांचा काना डोळा झालेला नव्हता तो आत्ता झाला हे शेपट्या घालून बसले शेपट्या घालून बसायचं कानडी मुख्यमंत्र्यांनी डोळे वटारले हे शेपट्या घालतायत हे बाळासाहेबांचे विचार एक काली टोपीवाला होता गेला त्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला तरी यांचे शेपट्या बाहेरच येत नाहीत दिल्लीसमोर शेपट्या हात घालून बसणं हे बाळासाहेबांचे विचार नव्हते कदापि नव्हते आणि केवळ आणि केवळ हिंदुत्वासाठी म्हणून आपण आजपर्यंत भारतीय जनता पक्षाला डोक्यावरती घेतलं होतं आपण इकडे असताना कोकणसाठी की कामं केलीत होतं ना म्हणे हे अडीच वर्ष बाहेरच नव्हते पडले घराबाहेर नव्हतंच पडलं कारण करो होता पण मी घरामध्ये बसून जो महाराष्ट्र सांभाळला तो तुम्ही आज घराघरा गुवाहाटी बी हॉटेल जाऊन सुद्धा महाराष्ट्र सांभाळू शकत नाही आज तुमचा अर्धा वेळ नुसता फिरण्यामध्येच जातोय एक तर दिल्लीला मुजरे मारायला जाणं त्याच्यामध्ये अर्धा आयुष्य चाललेलं आहे आणि बाकीच्या ना काही जणांना खोके अजून पूर्ण मिळालेले नाहीत मंत्रिपद देता येत नाही त्यांना सांभाळता सांभाळताना तुमचं उरलेलं आयुष्य जात आहे पण मी जो महाराष्ट्र सांभाळला मी 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 म्हणजे मी एकटा नाही हा समोर माझ्या महाराष्ट्र बसलेला आहे हा जर सोबत नसला माझ्या तर महाराष्ट्र कोणाच्याही हातामधनं असा सावरला गेलाच नसता जागतिक कीर्तीवरती आपलं सगळ्यांचं चा कौतुक झालं देशाच्या पंतप्रधानांचं चा नाही झालं पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचं कौतुक झालं आपल्या काळामध्ये कधीही कोणत्याही मृतदेहाची विटंबना झाली नव्हती जशी योगीच्या काळात तिकडे झाली ते का नाही बोलत तुम्ही पण आज जो काय भ्रम सगळीकडे पसरवला जातोय तुम्हाला सावध करायला मी आलेलो आहे त्या काळामध्ये महाराष्ट्राचं नाव तिकडे जगाच्या पातळीवरती घेतलं जात होतं त्याही परिस्थितीमध्ये उद्योगधंदे आपल्याकडे येत होते सुभाष देसाई उद्योग मंत्री होते पण सगळे उद्योगधंदे गुजरातकडे 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 कारण गुजरातच्या निवडणुका आल्या होत्या आता सुद्धा काल परवाकडे एक बातमी आले आयफोनचा कारखाना हा आता कर्नाटकामध्ये का तर येत्या काही दिवसात कर्नाटकात निवडणुका होणार आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये काहीच द्यायचं नाही महाराष्ट्राला कंगाल करून टाकायचा आणि तुटलेल्या फुटलेल्या एस टीच्या काचांच्या बसवरती गतिमान महाराष्ट्र म्हणून अशी जाहिरात लावायची काचा फुटल्या आहेत कशी तरी एस टी लडखडते त्या एस टी महामंडळाची काय हाल ते आम्हाला माहिती आहे पण त्याच्यावरती एक हसणारा गोंडस चेहरा गतिमान महाराष्ट्र जाल गतिमान लवकर एस टी तुला कर्नाटकात पाठवून देतो जा लवकर तू पण लाज लज्जा शरम नाही आतमध्ये एस टीमध्ये सुविधा नाही पण स्वतःचा हसरा फोटो व बाहेर लावायला लाज लज्जा वाटत नाही तेव्हा म्हणे एकच जाहिरात होती माझे कुटुंब माझी जबाबदारी हो होतीच हे माझं कुटुंब आहे अख्खा महाराष्ट्र माझं कुटुंब आहे आणि हे माझं कुटुंब माझी जबाबदारी आहे म्हणून तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये मला कुटुंबातील एक हा बहुमान जो कदाचित कोणालाही मिळाला नसेल तो ते प्रेम मला मिळालेलं आहे कारण महाराष्ट्र माझं कुटुंब आहे माझं कुटुंब माझी जबाबदारी आहेच पण जो कुटुंबाची जबाबदारी घेऊ शकत नाही तो महाराष्ट्राची जबाबदारी काय घेऊ शकणार जो कुटुंब बदलत बसतो तो, तो महाराष्ट्राची जबाबदारी काय घेणार ज्या गतीने तुम्ही कुटुंब बदलताय ती गतिमान तो गतिमान महाराष्ट्र कोणाला परवडणारा नाहीये पण आपल्या काळामध्ये आपण जी सुरुवात केली होती रेवस रेवस पासून कुठे रेड्डी पर्यंत एक समुद्र किनारा आहे छान कोस्टल रोड माझ्यासमोर जेव्हा विषय आला तो दुपदरी रस्ता आहे बोलता बोलता असं झालं की याचं रिपेरिंग केलं पाहिजे मग विषय असा निघाला की आपण जर करतोच आहोत तर छान रस्ता आहे तो सिमेंटचा केला पाहिजे म्हटलं एवढाच जर का तो छान असेल तर तो, तो चौपदरी केला पाहिजे कारण जर का सगळं निसर्गरम्य वातावरण बघत जायचं असेल तर कुठेही मला अपघाताची भीती राहता कामा नाही रेवस रेड्डी हा जो रस्ता आहे तो चार पदरी आणि सिमेंटचा झाला पाहिजे त्याची आपण सुरुवात केली पर्यटनाला सुद्धा आपण उद्योगाचा दर्जा दिला कशाला तोक् वादळानंतर सुद्धा आम्ही येऊन गेलो होतो ना वादळाच्या वेळेला सुद्धा आम्ही येऊन गेलो होतो ते केंद्राचे निकष बाजूला ठेवून त्याच्या पलीकडे वरती जाऊन आपल्या सरकारने कोकणाला मदत केली होती केली होती की नाही तुम्ही सगळ्यांनी सांगायचं मला त्याच्यानंतर जेव्हा वादळ होतं तेव्हा विजेचे खांब उलटे सुलटे होतात तारा इकडच्या तिकडे होतात वीज प्रवाह खंडित होतो दुर्दैवाने एक तशी दुर्घटना घडली होती चिपळूणला आपण गेलो होतो भास्करराव एक त्या हॉस्पिटलचा वीज पुरवठा बंद पडला आणि पहिल्या माळ्यावरती जे रुग्ण होते त्याला त्याच्यात आपण नंतर मदत केली पण तो वीज प्रवाह खंडित होऊ नये म्हणून हा जो संपूर्ण किनारपट्टीचा भाग आहे तिकडे वीज वाईन ज्या तारा आहेत त्या आपण भूमिगत करायला सुरुवात केली कितीतरी काम ही मी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे सरकार चांगलं चाललं होतं मग बिघडलं कुठे माशी शिंकली कुठे माशी एकाच ठिकाणी शिंकली की आज जसं राजन साळवी कुठे बसलं राजन वैभव बाजूला बसलेला आहे बरोबर आहे बाकीचे सगळे आपले आमदार आहेत नितीन देशमुख आहे नितीन देशमुखने तर भर सभेत सांगितलं की काय काय त्यांचा तिकडे छळ झाला जास्त आरडाओरडा केल्यावरती होती कसं झोपेचं इंजेक्शन दिलं नितीन देशमुख आहे वैभव आहे राजन आहे अनिल परब तर आहेतच आहेत की येतोय कधी तो एक तोत्रा खरामाकोलचा हातोडा घेऊन अरे खरा हातोडा पेलवेल का तुला स्वतःच्या डोक्यात पडायची वेळ आली आता पण छणायचं 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 राजन साळवीच्या घरी धाड मोजपाड माप घेत आहेत किती फूट बाय किती फूट आता परत तेरा का पंधरा तारखेला कुटुंबियांना बोलवलंय काय राजन साळवी काय गुन्हेगार आहे देशद्रोही आहे जे पर्वाकडे मिंदे बोलले की बरं झालं आमचं देशद्रोह्यांबरोबरच चहापान टळलं मग हातला दोडगूस सगळ्यांनी मग म्हणाले नाही 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 तसं नाही मी तुम्हाला उद्देशून देशद्रोही अरे देश बोलू कसा सक्षील बोललास जी भासून टाकू कारण आम्ही देशद्रोही नाहीच देश आहोत देशप्रेमी आहोत आणि मुख्यमंत्री म्हणून मी बोलत ते मी मिंदेना बोलतोय पण देशद्रोह्यांबरोबरच दे आमचं चहापान टळलं मग राजन वैभव हे काय देशद्रोही आहेत अनिल परब काय देशद्रोही आहे ब्याण्णव त्र्याण्णव साली जेव्हा तिकडे सगळं पेटलं होतं त्यावेळेला सगळ्यांना वाचवणारा अनिल परब सारखे अनेक शिवसैनिक तिकडे आहेत त्यावेळेला मुंबई वाचवणारी सैनिक हे आज तुम्हाला देशद्रोही वाटतात आणि म्हणून जे काल आम्ही आपण सगळ्यांनी मिळून एक पत्र दिलेले केजरीवाल आले होते मरे घरी आणि त्यांनी सांगले की उद्धवजी हे आम्ही बहुत हो गया आता आपल्याला सगळ्यांना एकत्र मिळून लढा उभारावाच लागेल म्हटलं व्हा पुढे आम्ही आहोत सोबत देश वाचवण्यासाठी कधीही महाराष्ट्र मागे राहणार नाही महाराष्ट्र सगळ्यांच्या पुढे राहील आणि म्हणून एक पत्र लिहिले माननीय पंतप्रधानांना केराच्या टोपलीत टाकलंही असेल पण केराच्या टोपलीत टाकण्याच्या आधी किमान एक गोष्ट त्यांना कळली पाहिजे की तुम्ही जरी वाचलं नसला तरी लोकांनी ते वाचलेले आणि लोकांच्या मनातला प्रश्न आम्ही त्या पत्रात विचारलेला आहे काय प्रश्न आहे हे जे काय तुम्ही आमच्या मागे लावलेला ससेमिरा ईडी सीबीआय जसं निवडणूक आयोगाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे ना तसं आता या पोपटाना सुद्धा त्या पिंजऱ्यामध्ये टाकण्याची वेळ आलेली आहे की तुम्ही आमच्या मागे सगळ्यांच्या मागे हे लावतायत पण ज्यांच्या ज्यांच्यावरती हो तुम्ही आरोप केले होते त्यांची सगळ्यांची नावं दिलेली आहेत दमदाट्या करायच्या भीती दाखवायची आणि पक्षात घेतलं का स्वच्छ झालं म्हणजे मग ती एकदम स्वच्छ धाडी पामवली का जवाब नाही आहेत ना बरं यांची पापं काय कमी आहेत पण विरोधी पक्षात असलं तर हा पापी आहे हा गुन्हेगार आहे हा भ्रष्टाचारी आहे मग अशी एक सगळ्या भ्रष्टाचारांची यादी आज सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी कुठे असेल तर ते भारतीय जनता पक्षात आहेत कारण तुम्हीच सगळ्यांवरती आरोप करून तुमच्या पक्षात त्यानं घेतलेले आहे पूर्वी एक जमाना असा होता की खरोखर एक हिंदुत्वाचं पवित्र वातावरण होतं आणि त्यावेळेला भाजपच्या व्यासपीठावरती साधू संत दिसत होते आता संधी साधू दिसायला लागलेले आहेत संधी साधू दिसायला लागलेले आहेत म्हणजे मी ताल का परवा रात्री ते संपत सरळ म्हणून एक कवी आहेत बघा मुद्दा म्हणून युट्यूबवरती आहेत छान कविता करतात आणि बऱ्याचदा ते सत्ताधाऱ्यांच्या विरोधात करतात तर त्यांनी सांगितलं की अनेक जण असं म्हणतात की तू मोदींच्या विरुद्ध आहेस तर तसं नाही आहे म्हणे मी त्यांच्या आधीसुद्धा जे बसले होते त्यांचं जे चुकत होतं त्यांच्या विरुद्ध बोलत होतो मग मा म्हणे माझा एक मित्र आहे इन्कम टॅक्सचा ऑफिसर त्यांनी सांगितलं बस तुझी खोटी काहीतरी केस करतील आणि तुझ्या घरावरती धाडी टाकतील म्हणे त्याला धाड टाकली तर मिळणार काय माझ्याकडे साहित्यिकांची पुस्तकं मिळतील आणि त्यातूनच जर का पर प्रकरण वाढलं तर काळजी करू नको मी भाजपातच जाईन म्हणजे प्रश्नच मिटला पण राजन आज तुमच्या घरावरती ते आलेले आहेत उद्या दिवस फिरल्यानंतर त्यांच्या घरादाराची काय हालत होईल ह्याचा सुद्धा त्यांनी विचार करून ठेवायला पाहिजे आणि आज मुद्दा म्हणून मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळीची गोष्ट सांगतोय आपल्यापैकी किती जणांनी जाणता राजा पाहिलाय बाबासाहेब पुरंदर यांचा पाहिलं का नवीन पिढीने बघितलेलं दिसत नाही मी तर म्हणेन एक जाणता राजाचा कार्यक्रम इकडे ठेवा मुद्दा म्हणून ठेवा आता मुंबईमध्ये होतोय ज्याना ज्यांना संधी मिळेल त्यांनी जाऊन पहा आम्ही तर शिवाजी महाराज होऊच शकत नाही त्यांच्या पायाची धूळ सुद्धा होण्याची आमची लायकी नाही पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून आम्ही घोषणा येतो तेव्हा असं आम्ही मानतो बान, की मेलेला मुर्दा सुद्धा उठून उभारायची ही ताकद त्या तेजामध्ये आहे पण ही ताकद कशी होती हे त्या जाणता राजामध्ये जे दिले तो एक जो प्रसंग आहे तो म्हणून बघा अफजल खानाची स्वारी आली मग पुढे काय काय घडलं हे काय मला सांगत नाही बसायचं हे तुम्हाला सगळ्यांना माहितीये पण त्याच्यात एक जो प्रसंग दाखवलेला आहे तो फार बोलका आहे आणि तेच आज घडतंय की नाही तुम्ही बघा अफजल खानाची जेव्हा स्वारी आली सगळे देवळं बिवळं तुडवत निघाला तो घरदार बेची राखत आणि मग महाराजांचे जे सगळे सरदार होते मावळे होते पाटील होते त्यांना खलिते गेले की गप गुमान अफजल खानाला सामील व्हा नाहीतर कुटुंब कबिलांसह परिणामची परिणाम जे होतील ते भोगायला तयार राहा सगळ्यांना खलिते गेले त्याच्यात एक खलिता गेला कानोजी जे दे नाईक देशमुख पाच मुलं त्यांची तुमच्या पाचही मुलांसह सा खानाला सामील व्हा महाराजांचे काही नातलक सुद्धा अफजल खानाला सामील झाले होते जसे आमचे झालेत <दाँगाद> कान्होजी जेदे नायकांच्या हातात तो खलिता पडल्यानंतर कान्होजी जेदे नायकांनी काय केलं अफजल खानाकडे नाही गेले पाचही मुलांना घेतला आणि थेट गडावती महाराजांकडे गेले महाराज हा खलिता आलाय बघा अफजल खानाचा काय लिहिलंय खलित्यात त्यांनी ते सांगितलं असं असं लिहिलेलंय सामील नाही झाला तर कापला जाशील तेवढ्यात बातमी आली खंडोजी खोपडा गेला तिकडे हीच वेळ आहे खंडूजी खोपडे कोण आणि कान्होजी गेदे नाईक कोण आणि तो खलिता वाचल्यानंतर महाराज म्हणाले कान्हजी ना कान्हजी मग काय जर कुटुंबावरतीच येणार असेल घरदारावरती नांगर फिरणार असेल मुलं बाळ कापली जाणार असतील तुम्ही जा खानाकडे जा खान तुम्हाला खुश ठेवेल पाटील पाटील की देईल म मोठे मनसुबदारी करे काय असेल ते त्यावेळेचे शब्द ते देईल कान्होजी जेरेनी एका क्षणाचाही विलंब न लावता तिथलं पा लोट्यातलं पाणी घेतलं आणि बोलले महाराज हे सोडलं पाणी मी माझ्या पाच मुलांवरती हे सोडलं पाणी मी माझ्या घरादारावरती पण जोपर्यंत शरीरात प्राण आहे मी स्वराज्याशी द्रोह करणार नाही आज मला असं वाट वाटतं महाराज बघतायत की हा तीनशे चारशे वर्षापूर्वीचा घडलेला प्रसंग केवळ इतिहासामध्ये शाळेमध्ये तुम्ही शिकणार आहात की प्रत्यक्ष तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अंमलात आणणार आहात आज खंडोजी खोबड्याची पिल्लावळ किती महाराष्ट्रामध्ये माजले आणि कानोजी जेदे नायकांचे किती वारसदार या महाराष्ट्रामध्ये निपजलेत हे महाराज बघतायत येऊ द्या ना खान येऊ दे असे अनेक खान आलेले आहेत पण हल्ली मी त्याला मोगॅम्बो बोलायला मोगॅम्बो खूश कारण त्या पिक्चरमध्ये जे आहे ते हेच आहे की लढवत ठेवायचं लोकांना एक भ्रमात ठेवायचं तुम्ही लढत राहिलात की आम्ही खात राहतो आणि मग जरा इकडे तिकडे काय झालं की पुन्हा तुमच्यातलाच एक कोणतरी उचलायचा काय राजांची आणि वैभवची काय संपत्ती आहे जे आज तिकडे संपूर्ण जागतिक स्तरावरती जो एक घोटाळा फुटलेला आहे त्याच्या किती तुलनेत किती यांची संपत्ती आहे त्याचिका न चौकशी करत ह्यांच्या मागे लागण्याच्या आधी ह्यांच्या मागे लागता तुम्ही आणि दुःख एवढ्या गोष्टीचं वाटत की कुटुंब परिवारवाद आहोत ना मी उद्धव बाळासाहेब ठाकरे अभिमानाने सांगतो बाळासाहेबांचा सा पुत्र आहे माझे वडील अभिमानाने सांगायचे होय ते प्रबोधनकारांचे पुत्र आहेत आज नाही म्हटलं तरी आमची ठाकरेंची सहावी पिढी ही महाराष्ट्रामध्ये जनतेसाठी राबते आहे आमच्यावरती घराणेशाहीचा आरोप करताना तुमचा आगा काय काय पहिले तुमची वंशावळ कुठली ते तरी सांगा ना आम्हाला तुमची मुलं बाळ जी आहेत ती कुठल्या तरी कमिटीचे अध्यक्ष विध्यक्ष बनवून हे मोकळे करायचे आणि कुटुंबच्या कुटुंब तुम्ही उद्ध्वस्त करायची घराणी संपवून टाकायची ज्या एक आठ पंधरा दिवसापूर्वी मे निवडणुका झाल्या जर कसब्यामध्ये तर साफ झाले चिंचवडमध्ये जरा इकडे तिकडे ती बंडखोरी नसती गद्दारी नसती झाली तर तिकडे सुरांचा सुपडा साफ केला असता अंधेरीत तर लढाईची हिंमत नव्हती पण विशेष म्हणजे ज्या इतर राज्यांमध्ये निवडणुका झाल्या मेघालयमध्ये झाल्या हे अमित शहा तिकडे गेले होते आणि कोनराड संगमा तिथले मुख्यमंत्री त्यांच्यावरती भयानक आरोप करून आले हेच दोन कुटुंबांच्या हातामध्येच राज्य आहे या संगमानी गरीबांचा पैसा खाल्लेला आहे मेघालय आपल्या देशातलं सगळ्यात भ्रष्ट राज्य आहे सरकार आहे मेघालयची प्रगती ही कुर्मगतीने चालू आहे तरी सुद्धा त्या संगमाने यांच्या तंगड्या अशा उताना यांना केलं की मोदींनी ट्विट केलं की आपण दोघं मिळून सरकार स्थापन करू पूर्वीचे पुरु, मित्र संगमा म्हणजे यांचे वडील त्यांना आता आनंद झाला असेल लाज नाही वाटत निवडणुकीमध्ये तुम्ही यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप चा करता आहात घराणेशाहीचे आरोप करता आहात तरी सुद्धा लोकांनी उताना केल्यानंतर पुन्हा त्या भ्रष्ट माणसांच्या मागे त्यांच्या बरोबरीने मांडीला मांडी लावून सत्तेसाठी तिकडे गोंड गोंडा घोळताय मग मा पुण्यामध्ये येऊन अमित शहाजी तुम्ही बोलला होता की उद्धव ने मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादीचे तळवे चाटले तुम्ही संगमाचं काय चाटताय आणि का चाटताय शेवटी तो भ्रष्टाचारी तो भ्रष्टाचारी तुमच्या बरोबर आला म्हणजे तो स्वच्छ झाला आणि पलीकडे गेला म्हणजे भ्रष्ट झाला असं नाही होऊ शकत पण संपूर्ण देश नाचवण्याचं काम हे करतायत आज सुद्धा शिवसेनाजी मराठी माणसाचा महाराष्ट्राचा आवाज ही संपवण्याचा तुम्ही प्रयत्न करता आहात मी त्यांना हे भगवत हेच संपवून टाकायचे तुम्हाला मी विचारतो शिवसेना प्रमुख हा शब्द तर किती कोणी जन्म घेतले तरी त्याच्या बरोबरीने तो जाऊच शकत नाही एकमेव शिवसेना प्रमुख आणि हिंदू हृदय सम्राट एकच पण तुम्हाला शिवसेनेचा पक्षप्रमुख मिंदे चालेल का तुम्ही सांगा मी हवा की नको तुम्ही सांगायचं निवडणूक आयोगाने चोंगडेपणा करायचा नाही मी नाही सण करून घेणार शिवसेना आमची आहे तुमच्या परवानगी तुमची परवानगी घेऊन शिवसेनेची स्थापना झालेली नाही आहे आणि न्याय हक्कासाठी लढण्यासाठीच तर शिवसेनेचा जन्म झालेला आहे तुमच्यासारखे किती येतील आणि किती जातील पण शिवसेना टिकून राहणार आहे पण शिवसेना नाव आणि चिन्ह त्यांच्याकडे द्यायचं ठीक आहे आजपासून मुंबईत काहीतरी आशीर्वाद यात्रा काढतायत चोरांना तुम्ही आशीर्वाद देणार अरे ज्या दिवशी यांना धनुष्यबाण दिलं त्याच दिवशी मी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि मिंदेंच्या हातात बाण पण चेहरा असा होता की गळ्यामध्ये की हा चोरीचा किती याच्यावरती चो कलम एवढी 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 टाकलेली आहेत असा गुन्हेगारासारखा चोराचा चेहरा असतो चो तसा चोराचा चेहरा होता मिंदेचा तुमच्या हातात धनुष्यबाण घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा पण टपाळावरती तुम्ही गद्दार आणि मेरा खानदान पुरा चोर आहे हे स्वतःच्या हाताने कोरले ते, हाता कोर ते मात्र या जन्मात ते, ते पुसलं जाणार नाहीये अजिबात पुसलं जाणार नाही आणि काय पाप केलंय आपण काय असं मोठं पाप केलं होतं कोविडमध्ये चांगलं काम केलं हे पाप कोकणाच्या विकासासाठी भरघोस जे काय मदत केली म्हणा मदत हा शब्द मी वापरणार नाही कारण मदत करण्या एवढं मी कोणी मोठा नव्हतो माझं कर्तव्य आहे कारण कोकण हा शिवसेनेचा जीव की प्राण आहे आणि मला आत्ता भास्कररावांनी सांगले हेच ते मैदान एकोणीसशे नव्याण्णव साली शिवसेनेची सत्ता गेली पण तुम्ही सगळ्या कोकणी बांधवानी भगिनीनी आणि मातानी शिवसेनेला शंभर टक्के यश दिलं म्हणून इथे येऊन शिवसेना प्रमुख तुमच्यासोबत नतमस्तक झाले होते तेच हे मैदान आहे आणि याच मैदानात मी तुमचा आशीर्वाद घेऊन लढाईला उभा राहिलेलो आहे तेच आशीर्वाद मला पाहिजे काल कपिल सिब्बल यांनी एक चांगला विषय हाताळलेला आहे मला फोन आला होता आणि शिवसेनेने त्यांना तत्काळ पाठिंबा दिलेला आहे कपिल सिब्बल सुद्धा बेचेन आपली केस ते लढतायत आणि त्यांचं जे काही आर्ग्युमेंट चाललं होतं त्याच्यात ते शेवटी बोललेत फार महत्वाचे आहेत ते म्हणाले मी इकडे उभा आहे मी जिंकेन किंवा हरेन पण मी इकडे उभा आहे ते देशाचं स्वातंत्र्य देशाची घटना जपण्यासाठी त्याचं रक्षण करण्यासाठी मी उभा आहे आज देशाचं स्वातंत्र्य हे धोक्यात आलेलं आहे देशाचं स्वातंत्र्य ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी काणी मात्र संबंध नाही अशा दुर्दैवाने गादीवरती बसलेत म्हणून धोक्यात आलेले आहे यांनी स्वातंत्र्य मिळून नाही दिलेलं आणि हे स्वातंत्र्याचं रक्षण नाही करत आहेत स्वातंत्र्याचं रक्षण हे आपल्या सुरवेंसारखे जवान करतायत गोळ्या खाऊन सुद्धा स्वतःचा पाय म्हणजे अंगावरती शहारा आला काटा आला की स्वतःचा पाय स्वतःच्या हाताने कापून टाकला आणि तरी सुद्धा माणूस लढत राहू शकतो कोणासाठी भारत माता की जय भारत माता म्हणजे कोण काय होतं सुरवेंच्या डोळ्यासमोर काय असतं जेव्हा सैन्य तिकडे लढत असतं गोळ्यासमोरून येत असतात अंधारामध्ये स्फोट होत असतात आता साधा एक दुसरा ढमकन झालं ती मी एक क्षणवर दचकलो तिकडे ताडोख्यात काय होईल आणि काय नाही सांगता येत नाही तरी सुद्धा ते लढत असतात ते भारतमाता भारत माता म्हणजे देश देश म्हणजे देशातील माणसं तुम्ही आम्ही देश म्हणजे दगड धोंडे नाहीत आणि भाजपला काय वाटतं की देशाचं स्वातंत्र्य काय गोमूत्र शिंपडून मिळालंय की शिंपडलं गोमूत्र आणि झालं स्वतंत्र तसं नाही आहे गोमूत्र शिंपडून आपला देश स्वतंत्र झालेला नाहीये तर माझ्या आपल्या सगळ्या क्रांतिकारक आणि स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून हे स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे आणि काय काय आपण त्यांचे जयंत्या पुण्यतिथ्या करत असतो सावरकरांचं आलं का सावरकरांची जयंती सावरकरांची पुण्यतिथी भगतसिंग राजगुरू पण काही क्रांतिकारक असे आहेत की त्यांची नावं सुद्धा आपल्याला माहीत नाही काही स्वातंत्र्यवीर असे होते की ज्यांची नावं माहिती नाही त्यातली तीन नावं मी तुम्हाला सांगणार आहे साधारणतः एकोणीसशे तीसचा डिसेंबर आठ डिसेंबर असेल बारा साडेबाराचा सुमार दुपारचा आणि तीन तरुण साहेबी पोशाखामध्ये व्यवस्थित चूटबोट घालून कलकत्त्याच्या रायटर्स बिल्डिंगच्या समोर उतरले त्या तिघांमध्ये जो मोरक्या होता त्याचं नाव होतं विनयचंद्र बोस त्याचे दोन साथी होते त्याचं एकाचं नाव होतं दिनेश आणि तिसऱ्याचं होतं नाव बादल रायटर्स बिल्डिंग समोर उतरले आणि थेट घुसले ते कर्नल सिमसन नावाचा एक अधिकारी होता भयानक हा माणूस अत्याचारी मग त्यांनी सुभाषबाबूंवरती एवढ्या लाठ्या मारल्या होत्या की काही काळ सुभाषबाबूसुद्धा बेशुद्ध पडले होते त्याच्या ऑफिसमध्ये घुसले आणि समोर दिसल्यानंतर तिघांनी पिस्तूल बाहेर काढली विनयचंद्राने ऑर्डर दिली शूट खाडखाड खाडखाड गोळ्या त्या सिमसनच्या शरीरात घुसल्या सिमसन तिथले तिथे मेला त्याच्यानंतर विजेच्या वेगाने बाहेर पडले बाहेर जाऊन स्वतःच्या पिस्तुलात गोळ्या भरून घेतल्या आणि जो मध्ये येईल त्याला आडवा करत सुटले आडवा करत 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 असताना गोळ्या संपल्या यांच्या लक्षात आलं आता आपल्या गोळ्या संपत आल्या पण जिवंत पोलिसांच्या इंग्रजांच्या हातात सापडायचं नाही म्हणून तिघांनी विषाच्या गोळ्या घेतल्या आणि कांशिलावरती बंदूक टाकून चाप पडला त्यातला बादल होता तो तिथल्या तिथे गेला पण विनय आणि दिनेश हे बेशुद्ध पडले तीन चार दिवसानंतर जेव्हा तो विनयचंद्र शुद्धीवर आला तेव्हा त्यांनी पहिला प्रश्न विचारला डॉक्टरना आणि एकच विचारला असं कसं मी अजून जिवंत कसा एवढं करून सुद्धा मी जिवंत कसा राहिलो आणि मेडिकलचा तो स्टुडंट होता त्यांनी औषधोपचाराला नकार दिला डॉक्टर आणि सगळे नर्सेस वगैरे बाहेर गेल्यानंतर त्यांनी काय करावं जिथे गोळीची जखम होती तिथलं बँडेज सैल केलं त्या घावामध्ये बोट खुपसून तो घाव आणखीन खोल केला आणि मृत्यूला सामोरं गेला हे झाल्यानंतर त्या दिनेशवरती कडक पहारा ठेवला त्याला बरा केला आणि मान मारातप त्याला फाशी दिली माहिती आहे का हो भाजपवाल्यानं विनयचंद्र बोस नाव तरी माहिती आहे बादल तरी माहिती आहे नुसतं बोंबी बेंबीला दे आहे म्हणून कोकलायचं भारत माता की जय की झालात का तुम्ही काय तुमचा संबंध दीडशे वर्षाच्या गुलामगिरीनंतर ह्या सगळ्या क्रांतिकारकांनी रक्त शिंपून जी माझी भारत माता स्वतंत्र केली ती काय पुन्हा तुमची गुलाम करण्यासाठी म्हणून तुमची स्वप्न कदाचित दुसऱ्या राज्यामध्ये तुमच्या असतील कदाचित तिकडे साकार होतील पण छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी पहिल्यांदा स्वराज्य स्थापन केलं त्या महाराष्ट्रामध्ये तुमची गुलामगिरी आम्ही सहन करणार नाही अजिबात नाही मग अशी आनंद गीतेने जी शपथ दिली उद्धव ठाकरेंच्या सोबत राहू काय किंमत काय उद्धव ठाकरेला काय करतोय उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे शून्य त्याच्या मागे बाळासाहेब आहेत म्हणून त्याला किंमत आहे मी जेव्हा सुरुवातीला सांगायचं होतं मी बाळासाहेबांचा पुत्र आहे हे माझ्यावरती टीका करायची किती वेळा सांगशील मग आता तुम्ही का माझ्या बापाचा फो फोटो चोरताय बर सहज गंमत म्हणून सांगतो अमित शाह पुण्याला गे येऊन गेले आणि मला जयेशाचा फोन आला उद्धवजी आप कैसा करेंगे मैं टेन्शन मी हू म्हटलं क्या होग्या जयेश भाई चले नाही आपके पिताजी का फोटो चुराया आप बोल अमित शाह मला वडलांसारखे हे माझी प्रॉपर्टी घेतील की काय म्हटलं घाबरू नकोस त्यांना सवय आहे आणखीन दोन चार दिवसात आणखीन यादीत दोन चार नावं वाढतील की आज वडिलांसारखा तो वडिलांसारखा अरे काय लाज लज्जा शरम तरी ठेव हे राजकीय किंवा कि वैचारिक दारिद्र्य किंवा वैचारिक वांझोटेपणाचं लक्षण आहे स्वतःमध्ये कर्तृत्वाची झलक नाही दुसऱ्याचं चोरायचं अगदी सुद्धा तेच करत आहे ज्या सरदार पटेलांनी तेव्हा आर एस एसवरती बंदी टाकली होती आणि पटेल म्हटल्यानंतर गुजरातमध्ये एक असा मर्द माणसांचा एक समाज आहे ते पटेलच त्यांनी चोरले मग तिकडे सुभाषबाबू चोरले इकडे बाळासाहेबांना चोरतायत अरे माझं तर आव्हान आहे नुसतं मोदींच्या नावाने महाराष्ट्रात मतं मागून दाखवा शिवसेना नावाशिवाय बाळासाहेबांच्या फोटोशिवाय तुम्ही नाव मत मागून दाखवा ठीक आहे चोरलात ना तुम्ही आमचा चोरलेला हे लक्षात ठेवा आता जो जो धनुष्यबाण घेऊन तुमच्या समोर येईल तो चोर आहे चोराला मत देणार का या वृत्तीला मत देणार का तरी सुद्धा मी आव्हान देतोय चोरांना आव्हान देतोय तुम्ही तो चोरलायत ना तुमच्यात जर हिंमत असेल तुमच्या रक्तामध्ये जर कुठेतरी एक कण तरी मर्दुमकी शिल्लक राहिली असेल तर आमचं चोरलेलं धनुष्यभांड घेऊन मैदानात या मी आमची मशाल घेऊन तुमच्या समोर येतो होऊन जाऊ रे कोण लस बघते ते बघू जो महाराष्ट्र करेल तो फैसला मला मान्य आहे जर तुम्ही सगळ्यांनी सांगितलं उद्धव तू घरी जा एका क्षणात जसं मी वर्षा सोडलं तसं मी घरी जाईन पण सत्तेचे गुलाम निवडणूक आयुक्त सांगतील म्हणून घरी जा तर त्यांना मी घरी पाठवेन मी नाही जाणार मी हवा आहे की नको आहे हे तुम्ही ठरवायचं आहे कारण आज पुन्हा एकदा सांगतो आज तुम्हाला देण्यासारखं माझ्याकडे फक्त आणि फक्त विश्वास आहे बाकी काही माझ्याकडे नाही रिकामे येतात तरी सोबत येणार आहात राजन सारख्या घरादारावरती धाडी पडू शकतात कानोजी yeah. जेदे नाईक देशमुखांचे वारसदार म्हणून ओळखले जाणार का खंडोजी खोपड्याची आवलात म्हणून ओळख ओळखले जाणार हे तुम्ही ठरवायचं आहे आणि म्हणून ही लढाई हे बाकीच्या ना सगळ्यांना आता हे कळलेलं आहे की आज आणि आत्ताच दोन हजार चोवीस ते दोन हजार चोवीस स्वातंत्र्य लढ्याशी सुतराम संबंध नसलेली पाचवी वृत्ती जर माझा देश गिळंकृत करत असेल तर तिला इथल्या इथेच गाडावं लागेल आणि जर शपथ घेणारच असाल तर हीच शपथ घ्यायची की मी माझ्या भारत मातेला पुन्हा यांच्या गुलामगिरीच्या साखळीत अडकू देणार नाही कारण तसं जर का आपण केलं नाही तर दोन ही आपल्या देशातली कदाचित लोकसभेची किंवा कोणतीही शेवटची निवडणूक ठरेल नंतर तुम्हाला मतदानाचा अधिकार राहणार नाही अशी काही हुकुमशाही सुरू होईल की तुम्हाला डोकं वर काढून बघता येणार नाही म्हणून करायचं असेल तर आत्ताच उद्या आहे शिमगा आहे मला माहिती आहे माझ्या सभेनंतर काही बोंबळणार आहेत जन्म जन्मशिमग्यासाठी झालाय जन्म शिमग्यात झालाय धुळवर तर चालूच आहे पण धूळवडीनंतर रंगपंचमी आहे धूळवड होऊ द्या पण धूळवडीनंतर संपूर्ण महाराष्ट्रभरच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फक्त भगवा भगवा आणि भगवाच तिकडे फडकू द्या जय हिंद जय महाराष्ट्र